मोठा हॉल होता आणि त्याच्यामध्ये पलंग होता. आता जर समजा तिकडे एखादं नवनिर्वाचित दाम्पत्य गेलं ते काय पगडापगडी खेळणार का त्याच्या भोवती? मध्ये कोणी पलंग ठेवतो का? पण तुम्ही बीडीच्या सर्किट हाऊस जा, तिथे मध्ये पलंग आहे. तुमचा डिझाईन असं असलं पाहिजे की या कॉलनीमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. आपल्याबद्दल स्तुती करत असलेल्या माणसाला कधी थांबू नये असं वाटतं. बोलत राहावं, आपण ऐकत राहावं, ऐकत राहावं. पण आज दीपकजींनी ते, मी त्यांचा खूप, त्यांच्या लेखनाचा खूप मी चाहता आहे. त्यांचं एक अप्रतिम पुस्तक आपण सर्वांनी जरूर वाचावं, काय आपलं घातसूत्र. जरा जाड आहे, एवढं जाड आहे ते पुस्तक, परंतु ते प्रत्येकाने वाचलं पाहिजे. आणि ते वाचल्यानंतर आपल्याला प्रत्येकाच्या मनामध्ये एक भावना येईल, नक्की येईल की आपण चिलट आहोत, चिलट आपण कोणी नाही होत. हे जग कोणतरी भलतंच चालवत आहेत आणि आपण फक्त मेंढरासारखे जगतो. एक अप्रतिम पुस्तक दीपक करंजीकरांचं आहे. त्यांची अनेक पुस्तकं आहेत, परंतु मला आज आनंद आहे की ते आज माझी पहिल्या प्रथम मुलाखत घेत आहेत, त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो. आता आपण तुमच्या प्रश्नाकडे येऊया. काय झालंय, वीज का झालंय, निघून कुठून गेलं सगळं, कल्चर कन्स्ट्रक्शन मधनं गेलं कसं काय? या सगळ्या गोष्टीच्या आपण ज्याला सौंदर्य दृष्टी जी म्हणतो, ही सौंदर्य दृष्टी मुळात सत्तेत असावी लागते. जो राजा असतो, जो राज्यकर्ता असतो, राज्यकर्त्याला जर सौंदर्य दृष्टी असेल तर ती पर्क्युलेट खाली होते. खाली कितीही तुम्ही टावो फोडा. आज माझे इथे अनेक आर्किटेक्ट पंडित, इथे अनेक आर्किटेक्ट बसलेले आहेत. असं नाही आहे की मी काहीतरी वेगळं बोलणार. त्यांच्या मनात अनेक यापेक्षाही प्रचंड वेगवेगळे विषय असतील, विचार असतील. मांडायचे कुठे, सांगायचे कोणाला, करायचं कधी, त्या सगळ्या गोष्टी करणार कोण आहे, बोलू कुठे. म्हणजे ज्या महानगरपालिकेमध्ये, मे बी आपण परवा दिवशी मी बोलत होतो, मी महानगरपालिकेमध्ये राज्य सरकारमध्ये डेव्हलपमेंट प्लॅन होतो पण टाऊन प्लॅनिंग होत नाही. आता टाऊन प्लॅनिंग जर झालं नाही तर ही बकाल शहरं अशीच होणार. म्हणजे महानगरपालिकांमध्ये आणि राज्य सरकारमध्ये, केंद्र सरकारमध्ये इंजिनियरला महत्व जेवढं आहे तेवढं आर्किटेक्टला नाही आहे. आणि मग तुमचे रस्ते कसे असणार, तुमच्या वास्तू कशा असणार, तुमच्या गोष्टी कशा असणार, हे इंजिनियर ठरवतो, आर्किटेक्ट नाही ठरवत. म्हणजे महाराष्ट्रामधल्या जर मी आता, मी गेली इतकी वर्ष महाराष्ट्रात फिरतो, मी सर्किट हाऊसेस बघितली, अहो एवढी मोठमोठी बाथरूम असतात, आता काय पळत पळत आंघोळ करू का त्याच्यात? पण मागचा पुढचा विचार नाही. तिकडचा कोणतरी पीडब्ल्यूडीचा असतो, तो इंजिनियर ठरतो, तिकडे ती जागा बघतो, त्याच्यामध्ये काहीतरी करतो, त्याच्या मनाप्रमाणे टाईल लावतो. आता मी एका बीडला, एका सर्किट हाऊसला गेलो होतो, ते इरिगेशन होत. मेन बेडरूम मध्ये गेलो मी, मोठा हॉल, बेडरूम नव्हतीच, मोठा हॉल होता आणि त्याच्यामध्ये पलंग होता. आता जर समजा तिकडे एखादं नवनिर्वाचित दाम्पत्य गेलं ते काय पगडापगडी खेळणार का त्याच्या भोवती? मध्ये कोणी पलंग ठेवतो का? पण तुम्ही बीडीच्या सर्किट हाऊसला जा, तिथे मध्ये पलंग आहे. आता असे विचार करणारे जर लोक आपल्याकडे, जर समजा, म्हणून म्हटलं ना की ही सगळी गोष्ट, दृष्टी ही राज्यकर्त्यांमध्ये असावी लागते. जो राज्य करतोय त्यांनी ह्या गोष्टी बघायला लागतात. आज आपल्याकडे रस्ते बांधले जातात, पण रस्ते बांधत असताना त्या रस्त्यावरून जाताना लोकांना कोणत्या सुविधा आपण पुरवल्या पाहिजेत, त्या आपण पुरवतोय का, त्याचा विचार अगोदर येतोय का आपल्या मनात? आहेत पैसे सरकारकडे, वापरा. मी तुम्हाला, मला माहिती असलेलं एक उत्तम उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. मी लंडनला होतो आणि लंडनला असंच असताना मी एक, मला एक दोन तीन माझी आपलीच मराठी मुलं तिथे काम करतात, एका आर्किटेक्चर फर्ममध्ये काम करतात. या सगळ्या गोष्टीला झाली असेल आता मला 15-16 वर्ष झाली असेल, झालंही असेल काम आत्तापर्यंत.
जिकडे आपण म्हणतो ना की भंगार वगैरे असा भाग असतो सगळा ठेवलेला असतो किंवा स्क्रॅप यार्ड वगैरे असत, अशा ठिकाणी लंडनच्या त्यांच्या काय महानगरपालिकेला का जे काय असेल ते किंवा सरकारला त्यांच्या तिथे एक कोणातरी लोकांसाठी कॉलनी बांधायची होती आणि त्या कॉलनी बांधायची टेंडर्स निघाली होती. त्यांनी मला ते टेंडर दाखवलं, म्हणजे टेंडर म्हणजे त्यातले काही क्लॉजेस मला त्यांनी सांगितले. त्यातला सगळ्यात महत्वाचा क्लॉज जो त्या पेपरवरती होता म्हणजे सरकार राज्य सरकार किंवा केंद्र तुमचं राज्यकर्ते कसा विचार करू शकतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मला असं वाटतं ते क्लॉज होतं. आणि त्या क्लॉजमध्ये दिलं होतं की तुमचा डिझाईन असं असलं पाहिजे की या कॉलनीमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे, त्या सूर्यप्रकाशावरती प्रत्येकाचा अधिकार आहे, त्याच्यामुळे तुमचं डिझाईन असं असलं पाहिजे कोणाच्याही घरातला सूर्यप्रकाश अडता का बरं. आता इतका बारीक विचार जर समजा राज्य म्हणून कोणी करत असतील तर तिकडे चुकीच्या गोष्टी होतील कशा. तुम्ही जर परदेशामध्ये कुठेही गेलात तर तुमच्या लक्षात येतं की अरे एकसारख्या इमारती तुम्हाला दिसायला लागतात. आता मागच्या वेळेला आमच्याकडे आपल्याला माहिती असेल शिवाजी पार्कमध्ये ते काय हेरिटेज हेरिटेजमुळे त्याच्यामुळे कन्स्ट्रक्शन बंद केली. बरं एक बिल्डिंग दुसऱ्या सारखी नाही, हेरिटेज कुठून येणार. काय होतंय की या सगळ्या याच्यामध्ये आपण एक वेगळा विचार करतोय आणि सत्तेत बसलेले एक वेगळा विचार करतात, त्याच्यामुळे झालेला मिस काय, अजून दुसरं काही नाही.